हाय हॅलो नमस्कार, मी सुषमा स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी माझ्या पंजाबच्या घराची साफसफाई करायला काढले। तुम्हाला सर्वांना माहितीच असेल मी दसऱ्याला गावी गेले होते नवरात्रीमध्ये, तर आता येऊन मला झालेच 7-8 दिवस झालेत। तर आधीचे जे गावातले व्हिडिओ होते ना गावचे, तर तेच मी अपलोड करत होते। इथे येऊन एडिटिंग वगैरे करत होते कारण की गावाला नेटवर्क इश्यू होता, त्याच्यामुळे तिथे मला व्हिडिओ काही अपलोड करता नव्हते आले। आणि एकूण आम्ही 15 दिवस सुट्टीला गेलो होतो, म्हणजे गावाला 10 दिवस राहिलो, 1 दिवस पुण्यामध्ये, येण्याजाण्यामध्ये आमचे 4 दिवस गेले, तर एकूण 15 दिवस। 15 दिवसानंतर पंजाबला आल्यानंतर इतकं काही पसारा नव्हता झाला, पण धूळ मिट्टी येतेच घरामध्ये, कातणीवरती जाळ्या वगैरे भरपूर करतातच। तर आणि कामसुद्धा माझं सिलिंगचं करायचं होतं, तर त्या लोकांनी काही केलं नाही। आम्ही चावी वगैरे ठेवून गेलेलो पण नाही केलं, तर आल्यानंतर त्या लोकांनी करून दिलं आणि स्पेशल रिपेरिंग वगैरे काही नाही, फक्त तो पॅच जो पडला होता ना तर तोच भरून दिला, बस तेवढंच केलं। आणि आम्हीसुद्धा जास्त काही बोललो नाही कारण का आता इथे आम्ही सेट झालो आहे, आणि परत दुसरी जर क्वार्टर दिली ना तर ते लांबसुद्धा पडेल रुद्राच्या पप्पांना, आणि परत रुद्राचे बसचा वगैरे सगळा प्रॉब्लेम होऊन जाईल। त्याच्यामुळे जे आहे ना त्याच्यामध्ये राहायचं दिवस काढायचे, आता एकच वर्ष राहिले। तर आता पडदे वगैरे सगळं धुवून घेते, तशी मी साफसफाई माझी करतच असते। जाण्याच्या आधी मी माझं घर व्यवस्थित साफ करून गेले होते, पण आता दिवाळीसुद्धा आहे ना, तर दिवाळीच्या निमित्ताने पुन्हा एकदा मी माझं घर साफ करते। तर पडदे काढलेत आणि उशांची कवरं वगैरे ती काढलेत धुवायला, आणि ती आता मशीनला लावते। पहिलं सकाळचं काम ते, कारण का ऊनसुद्धा आता निघून जाईल, इकडेसुद्धा भरपूर थंडी पडायला लागले, कमीत कमी ऊन पडतं, आता जास्त ऊन काही पडत नाही। तर जे कपडे काढलेत ना ती मशीनला लावलेत, आणि आमचे रेग्युलरचे कपडे मी धुवून घेतले, ती उन्हामध्ये टाकलेत। आणि आता घराच्या जाळ्या वगैरे काढून घेते, बेड वगैरे आवरून घेते, फ्रीजसुद्धा साफ करायचा आहे। सुट्टीला गेल्यानंतर फ्रीज भरपूर खराब होतो, आतून पूर्णपणे काळा पडला आहे, तर तोसुद्धा साफ करून घेईल मी। आता इथे ना मी एक छोटीशी टिप तुम्हाला सांगेल, मगाशी मी पडदे काढले आणि त्या पडद्यांच्या रिंग मी रशीने बांधला, कारण की मशीनमध्ये जर आपण पडदे असेच टाकले ना तर त्या रिंग तुटून जातात, म्हणून तुटू नये ना तर आधी त्या रशीने बांधायच्या आणि मग पडदे मशीनला लावायचे, मस्त राहतात, रिंग तुटत नाहीत। आता हे सगळ्या जाळ्या वगैरे काढून घेते वरून, आणि वरती पंखासुद्धा खराब झाला तर तोसुद्धा साफ करून घेते। खिडकीमध्ये भरपूर धूळ येते, तुम्ही पाहिलेच असेल झाडताना, आणि बेडच्या खालीसुद्धा भरपूर घाण झाली होती, म्हणून बेड मी आधी साईडला काढले आणि तिकडून सगळा कचरा काढून घेते, आणि नंतर लास्टला पूर्ण सगळ्या घराच्या लाद्या पुसून घेईल, कारण का पायालासुद्धा भरपूर घाण लागते। आणि मी आम्ही आलो ना गावावरून, त्यावेळेस थोडीफार साफसफाई केलीच होती, म्हणजे रुद्राच्या पप्पांनी वरती ज्या जाळ्या झाल्या होत्या ना तर त्यांनी त्या काढून टाकलेल्या, तरी पण कातणी सारख्या घरं करतच असतात, वरून हात फिरवावाच लागतो। आणि आता मॅट्रेस टाकून घेते बेडवरती, आतापर्यंत मी मॅट्रेस नव्हते टाकले, आम्ही काढून ठेवलेले मॅट्रेस, कारण का बाळाला थोडासा प्रॉब्लेम यायचा, सात्विकला ढोपरी वगैरे जायला, सरपटायला। प्लेन बेड ठेवला होता, त्याच्यावरती तो व्यवस्थित सरपटायचा, पण आता थंडी चालू झाली ना म्हणून थोडा बेड हार्ड करून घेते। आणि सात्विक तिकडे त्या रूममध्ये खेळतोय, दीदी आहे, दीदीसोबत खेळतोय तो, आणि व्यवस्थित असा बेड करून घेते, नंतर त्याला इकडेच आणून ठेवते, आणला रुद्राने, कारण का तिला काही ना काहीतरी करायचं असतं, ती कंटाळते आता घ्यायला त्याला, तो पण ती काय करत असले की सगळं ओढत बसतो, तिला काहीच करून देत नाही। आता तो बेडरूम मी साफ करून घेतला, नंतर लास्टला लादी पुसेल, तोपर्यंत ती आता दोघेजणं तिथे बेडवरती खेळतील। आता इकडची किचनच्या समोरची साफसफाई करते। आता हा वरचा पॅच ना त्याने भरून दिला आहे, पण सगळे घाण करून टाकले, असं वाटत होतं की उगाच कंप्लेंट दिली, नसती दिली तर बरं झालं असतं, कारण का तेवढंच करून दिले पण पूर्ण सिमेंट तुम्ही पाहू शकता कलरवरती उडालं आहे, तर आता मी ते काही दाखवणार नाही आहे। आणि ह्या घराचा अजून एक प्रॉब्लेम आहे, तर तो म्हणजे की वाळवी लागते लगेच, कारण का सुट्टीला जर गेलं ना, आता मागच्या वेळेस आम्ही 45 दिवस सुट्टीला गेलो ना तर त्यावेळेस भरपूर वाळवी लागली होती, किचनमध्ये, बेडरूममध्ये, सगळीकडे, बाथरूममध्ये सुद्धा, पण आता आम्ही 10 दिवसच ह्यावेळेस गेलो होतो ना तर इतकी नव्हती लागली, लाकडाला वगैरे त्याला लागली होती, आणि भिंतीमध्ये आतून तर भरपूरच लागली असावी, कारण का कुठून पण ती त्यांची लाईन चालू करतात। आणि आपण घरी असलो ना, घर उघडं असलं ना, सतत रोजच्या रोज कचरा काढला की दिसले की ती लाईन आपण काढून टाकतो, मग त्याच्यामुळे इतकी लाईन होत नाही, पण बंद घर असलं की भरपूर नुकसान होतं। आणि या क्वार्टर भरपूर जुन्या आहेत, खूप वर्षापूर्वीच्या, त्याच्यामुळे कधी पण काहीही होऊ शकतं।
तर आता दुसऱ्या बेडरूममध्ये आले आणि थोडीफार त्या रूमचीसुद्धा मी साफसफाई करून घेते. आज एकाच दिवशी इतकं काही करणार नाही आहे, जसं जमेल तसं थोडी थोडी मी करेल. आज फक्त जाळ्या वगैरे किंवा घरातला कचरा वगैरे तेच सगळे काढेल, नको असलेल्या वस्तू त्यासुद्धा घरामध्ये भरपूर झाले तर त्यासुद्धा मी काढून टाकेल. आणि जमलंच तर मग उद्या नाही तर परवा भांडी वगैरे साफ करेल, कारण का मी ज्यावेळेस आली ना गावावरून माझी थोडीशीच भांडी आहे तर ती मी साफ केली होती, कारण का मला जेवणाला भांडी लागतातच. तर किचन थोडाफार मी आवरला होता त्यावेळेस, पण स्टोरेजमध्ये जे कडधान्य वगैरे ठेवलं आहे ना तर ते डब्बे मी काही साफ नव्हते केले. म्हटलं आता ज्यावेळेस किराणा माल मी भरेल ना त्याच वेळेस त्या डब्बे किंवा बरण्या साफ करेल आणि सामान आणल्यानंतर त्याच्यामध्ये लोड करेल. तर आता हे किचनमधलं सामान मी तिकडे नेऊन ठेवते, कारण का पूर्ण खाली केल्यानंतरच व्यवस्थित आणि पटापट किचन साफ होतो, नाही तर सामान ठेवून जर साफसफाई केली ना तर त्या वस्तूसुद्धा घाण होतात. आणि तसंही मी किचनमध्ये जास्त काही सामान आता ठेवलं नाही आहे, कारण का म्हटलं किचन साफ करेल ना त्याच्यानंतरच सगळ्या वस्तू व्यवस्थित लावून घेईल. तर आता किचनमध्ये पहिल्यांदा मी एक्झिट फॅन साफ करून घेते, कारण का इतकी धूळ जाऊन त्याच्यावरती बसले. किचनमधला एक्झिट फॅन म्हटल्यानंतर तेलाचे डाग जाणार आणि त्या तेलाच्या डागवरती बाहेरची धूळ येऊन इतकी बसते ना, पूर्ण पॅक झाला होता त्याच्यामुळं बाहेरचा खराटा आणला आणि त्याच्याने तो साफ करून घेतला, नाही तर झाडूने तर झालाच नसता. तर आता माझ्याने जितका निघाला ना तितका मी काढला, तरी बऱ्यापैकी निघाला, म्हणजे भरपूर निघाला आणि मोकळा झाला आता फॅन, म्हणजे वास घरातला बाहेर जाऊ शकतो. आणि आता आधी किचनमधला कचरा वगैरे काढून घेते, त्याच्यानंतर ह्या ज्या टाईल्स आहेत ना तर त्या साफ करून घेते, त्याच्यावरतीसुद्धा तेलाचे डाग उडालेत, कारण का मी आल्यानंतर ना बेसिक साफसफाई केली होती, जास्त काही केली नव्हती. म्हटलं आता दिवाळीची सुद्धा साफसफाई करायची आहे त्याच वेळेस चांगली साफसफाई करून घेऊ. आणि तसंही मी ज्यावेळेस घरी असते ना त्यावेळेस आठवड्यातून एकदा माझ्या किचनच्या ज्या टाईल्स आहेत ना तर त्या मी साफ करतच असते, किंवा थोडं जरी तेलाचे डाग वगैरे उडाले ना ज्यावेळेस मी किचनची शेगडी साफ करते ना त्यावेळेस ते डाग दिसतात ना तर तेसुद्धा साफ करून घेते. आणि कसं होतं, मी आता नेहमी घरीच असते ना त्याच्यामुळे घरामध्ये इतका काही पसारा राहत नाही, सतत घराची साफसफाई ही चालूच असते. धूळ मिट्टी कितीही आली तरी आपण रोज कचरा वगैरे काढतो, फरशी वगैरे पुसून घेतो, त्याच्यामुळे घर स्वच्छ राहतं. आणि मेन म्हणजे सांगू का, क्वार्टर खूप छोटी आहे आणि त्याहूनपेक्षा माझा किचन छोटा आहे आणि सामानसुद्धा माझं भरपूर कमी, कारण की आम्ही इकडे तिकडे फिरतो, पोस्टिंग इकडे तिकडे येत असते, त्याच्यामुळे सामान आम्ही सगळंच घेऊन नाही जात, फक्त लागणारं सामान. त्याच्यामुळे कमीत कमी सामान असलं ना की घरसुद्धा आवरायला इझिली होऊन जातं आणि कामं पटापट होतात. आता ह्या किचनमध्ये माझी भांडी तर खूपच कमी आहेत आणि किचन तर त्याहूनपेक्षा छोटा आहे, तरी मी सगळे भांडी काढली ना की पसारा होऊन जातो, म्हणून आता काय केलं आहे, फक्त लागतील तितकेच भांडी काढायची, बाकी सगळं मी आता भरून ठेवलं आहे. आणि आता किचनवरती जास्त पसारा काही करायचा नाही, नाहीतर मग स्वयंपाक वगैरे झाला ना की तो ठेवायचा कुठे हा प्रश्न पडतो. त्याच्यामुळे आता सामान खूप कमी करणार आहे, लागणाऱ्याच वस्तू घरामध्ये सुद्धा जे अनुतराय सामान आहे ना तर ते मी काढून टाकेल. आता इथे तर कोणाला देऊ शकत नाही, कचरावाली येते ती घेऊन जाते, तिला जर काय पाहिजे असेल ना तिथे नेऊन ठेवायचं, मग ती घेऊन जाते. तर आता किचनसुद्धा माझा साफ करून झाला, बेसिन वगैरे साफ करून घेते आणि त्याच्यानंतर मग मशीनला लावलेले कपडे उन्हामध्ये वाळत घालायचेत, नाहीतर जर काम करत बसले ना तर ऊन निघून जाईल आणि माझे कपडे तसेच राहतील, कारण का मी आता कंबळसुद्धा धुतले, कारण का ती मोठी आहे सुकायला पाहिजे. आणि आता ह्याच्यानंतर ना ऊन तर मला इथे बघायलाच नाही भेटणार, इतकी पंजाबमध्ये थंडी पडते, खूप भयंकर थंडी असते. त्याच्यामुळे आता ना मला ब्लँकेट वगैरे ते सुद्धा धुवायचं आहे, जसं जमेल ना तसं रोज थोडं मी धुवून टाकेल मशीनला लावून. आता आधी ब्लँकेट वाळत घालते, ते सुकायला पाहिजे म्हणून उन्हामध्ये नेऊन. आता पाठच्या साईडला ना झाडं असल्यामुळे ऊनसुद्धा कमी येते, त्याच्यामुळे पुढच्या साईडला आता रस्सी बांधायला पाहिजे, नंतर तर इथे ऊन दिसणारसुद्धा नाही झाडातून. कपडे वाळत घातली, आधीचे कपडे काढून ठेवले घरामध्ये. आणि आता ना पाणी आले, दुपारचं पाणी येतं 11, 11:30 किंवा 12 ह्या दरम्यान पाणी येतं. तर म्हटलं की ही जी कपडे आहेत ना, म्हणजे ही जी बॅग किंवा ही मॅट वगैरे आहे तर ती भरपूर खराब झाली होती, अशीच होती बाहेरच्या साईडला, त्याच्यामुळे धूळ मिट्टी जाऊन भरपूरच खराब झालेली, तर ती धुवून टाकते. बाहेरचा ओरंडासुद्धा भरपूर खराब झालेला, तर म्हटलं तो धुण्याच्या आधी ह्या ज्या बारीक सारीक वस्तू आहेत ना तर त्या साफ करून उन्हामध्ये टाकाव्या. शूज चपली त्यासुद्धा धुवूनच टाकते. आता बाहेर पाईप लावला आहे ना, कारण का आता पाईपसुद्धा लावणं होत नाही, पाईप मी लावायचे कूलर भरायला, पण आता थंडी असल्यामुळे कूलर काही आम्ही भरत नाही. तर आज हे बाहेरचं धुण्यासाठी पाईप लावलं आणि थोडेफार 2-3 झाडं जगलेत तर त्यांनासुद्धा पाणी घालून घेते, बऱ्याच दिवस पाणी नाही आहे त्यांना.
आणि ह्या चपली शूज सगळ्यांचे धुवून इथेच ठेवते, एक दोन दिवसामध्ये सुकतील. आता हे झाल्यानंतर बाहेरचं धुवून घेईल आणि त्याच्यानंतर घरातून लादी वगैरे पुसून घेईल. आणि आज मला फ्रीजसुद्धा साफ करायचा आहे. मी मगाशीच म्हटले की माझा फ्रीजसुद्धा भरपूर आतून काळा झाला आहे. बंद फ्रीज असला की भरपूर नुकसान होतं, त्याच्यामुळे तो साफ करून घेते आणि त्याला चालू करते. आल्यानंतर आम्ही काही चालू केला होता पण भाजी वगैरे काही भरली नव्हती, त्याच्यामुळे मी काही साफ करून नाही घेतला. आता हे बाहेरचं काम झालं ना की पहिलं फ्रीज साफ करून घेते आणि आणलेली भाजी व्यवस्थित लावून घेते. आता ही बाहेरची बारीक सारीक सगळी कामं झालीत. फरशी बाहेरची धुवून घेते, पाणीसुद्धा आता जाईल कारण का टाकीमध्ये पण थोडंसं पाणी जायला पाहिजे. मी पाणी आल्या आल्या ही बाहेरची कामं करत बसले. आता हे काम झाल्यानंतर स्वयंपाकाचंसुद्धा बघायचं आहे. फ्रीज लादी पुसतोपर्यंत आता डाळसुद्धा ठेवले गॅसवरती, ती होईल तोपर्यंत माझा फ्रीजसुद्धा साफ होईल. फ्रीज माझा इतका काही मोठा नाही आहे आणि मोठा फ्रीज असला की आपण भरपूर सारं सामान ठेवतो. मी तर पुण्याला मोठ्या फ्रीजमध्ये कडधान्य वगैरे ठेवायची, त्याच्यामुळे फ्रीज साफ करायला घेतला ना की भरपूर वेळ माझा जायचा. पण आता इथे तसं होत नाही, इथे भरपूर छोटा फ्रीज आणि आता थंडीतून तर बिलकुल वापरसुद्धा फ्रीजचा होणार नाही, पण मी चालू ठेवेल. जर बंद ठेवला ना की आतमधून पूर्णपणे काळा पडतो, त्याच्यामुळे आता आम्ही इथे आहोत ना तर फ्रीज चालूच ठेवेल. आणि आता भाजी आणली पण थंडीतून इथे भाजी काही बाहेर ठेवली तरी खराब होत नाही, त्याच्यामुळे आता सहसा फ्रीजमध्ये भाजी नाही ठेवणार, बाहेरच ठेवेल. कदाचित काही असं ठेवण्यासारखं जर असेल ना तर तेच ठेवेल. तर आता फ्रीज वगैरे मस्त साफ करून घेतला, वरती काहीतरी टाकते नाही तर धूळ येऊन परत तो खराबच होतो. आणि फरशी वगैरे आता पुसून घेते सगळ्या रूमची. आणि आजचा व्हिडिओ मी इथेच समाप्त करते. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.